मी मी या द्वारका नगरीचा राजा द्वारकाधीश कृष्ण वासुदेव यादव हे आठवे रूप धारण करण्याचे उद्दिष्ट म्हणजे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दैत्याने जन्म घेऊन अनेक संकटे निर्माण केले होती त्या त्या वेळी मी नाना रूपे धारण करून त्या संकटांचे निवारण केले. अगदी मत्स्य रूपापासून ते राम अवतारापर्यंत सर्व दैत्यांचा नाश केला. पण राम अवतारा अखेरीस द्वापर युगाचा अंत जवळ आला होता. राक्षस क्षत्रियांच्या राजाच्या रूपाने अवतरले होते. ते महाबलिष्ठ आणि दुष्ट बुद्धीचे होते. त्यांच्या या अशा वागण्यामुळे पृथ्वी ही त्रस्त झाली आणि गायीच्या रूपाने हंबरू लागली. त्या क्षणी एक दिव्य आकाशवाणी ऐकू आली. पृथ्वी तू भिवू नकोस, देव हो तुम्ही चिंता करू नका, मी तुमचं गाणं ऐकलं आहे. देवकी आणि वसुदेव यांच्या बोटी मी जन्म घेईन. गोकुळात माझे बालपण जाईल. त्यानंतर श्रावण मासामध्ये अष्टमीच्या मध्यरात्री देवकी माता यांच्या पोटी माझा जन्म झाला. तोच मी वसुदेव आणि देवकी यांचा आठवा पुत्र द्वारकाधीश कृष्ण. राधे 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 राधे. या त्रिभुवनातील या ब्रह्मांडातील स्वामी तुम्ही सर्व काही जाणता. भीष्मक राजाची मी कन्या रुक्मिणी. माझ्या लहानपणापासूनच आपल्या वीरतेबद्दल आपल्या साहसतेबद्दल अनेक गोष्टी प्रसन्न मी ऐकत आले आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. मी आपल्या प्रेमात पडू लागलो. आपल्याशी विवाह व्हावा अशी इच्छा निर्माण झाली आणि बघा ना पाहिलेले स्वप्न सत्यात साकारही झाले. पण स्वामी पण काय देवी तुम्ही कोणत्या विचारात पडला आहात? स्वामी मी तन मन अर्पून तुमच्यावर मनापासून प्रेम करते, तुमची काळजी घेते. पत्नी म्हणून जे जे कर्तव्य आहे ते पूर्ण निभावण्याचा प्रयत्न करते. पण तरीही मला माझ्या डोळ्यातील अश्रू नेहमी लपवावे लागतात. माझ्या डोळ्यातील हे अश्रू मला सतत प्रश्न करतात की नेमकं काय असं तुझ्या प्रेमात कमतरता आहे की त्यांच्या मुखातून कुण्या दुसऱ्या स्त्रीचं नाव यावं? सांगा ना स्वामी सांगा, कुठे कमी पडते मी? प्रत्येक वेळी तुमच्या मुखातून राधे राधे रामाची सतत वाणी जपली जाते. का स्वामी का? देवी तुमच्यात आणि राधेमध्ये असं कोणतंही अंतर नाही. पण तरीही मला रुक्मिणी म्हणून जन्माला न येता राधे म्हणून जन्माला का आले नाही असं सारखं का वाटत? देवी या प्रथम तुम्ही शांत व्हा. असं तिच्यामध्ये
आणि माझ्यामध्ये काय वेगळेपणा आहे? देवी, तुमच्यामध्ये आणि राजामध्ये असं काहीच वेगळेपणा नाही. मग का तुम्ही सारखं राजाचं नाव जपत असता? देवी, त्यासाठी तुम्हाला राजेच अस्तित्व जाणून घ्यावं लागेल. समजावा, तुमच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वाणी मागे काय कहाणी आहे ती सांगा. सांगा मला, सांगा. ठीक आहे राजा, राजेच हे अस्तित्व तुला समजवतो. राधे राधे, राधे राधे. त्यासाठी तुला या बासरीचा अभ्यास करावा लागेल. जसं की सा रे ग म प ग नी सा. वाजणार, पण त्यासाठी तुला सरस्वती मातेची प्रार्थना करावी लागेल. जसे की हे सरस्वती माते, माझ्या या बासरीमध्ये संगीताचे स्वर भर. ठीक आहे, हे सरस्वती माते, माझ्या बासरीमध्ये संगीताचे स्वर भर. साधारण बालक नसून एक दैवी चमत्कारच आहे. याचा जन्म कोणत्या तरी महान कार्यासाठी झालेला दिसतो. याच्या संगीताच्या स्वराने अखंड पृथ्वी आनंदाने डोलू लागेल. भूलवी जगा
पल्लवी जगाला या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही हे सत्य आहे पण मला जावं लागेल घरी राधे थांब
नको काना, मला घरी जाऊ दे. काना उद्या पनवेचा बाजार, मला बाजाराला जायची तयारी करायची आहे. निघते काना. राधा पन्ना जाऊ दे. मथुरेचा बाजार बघलोनी मथुरेला जाणार. त्यांचा रस्ता आलो, त्यांचा रस्ता आलो, त्यांच्याकडून जयदूत घ्यायला हवं. अरे हो, माझ्या सवंगड्यांना पाहतो. अरे सवंगड्यांनो, अरे सवंगड्यांनो, आलो आलो देवा. लवकर ये. आलो हा, आलो आलो. त्याची ते पांढरी गाय
वाकडीची गावाली गाडीत माल नक्की द्या गाडीत आणि शिंगात असा येऊन गुणपात दे द्या माझं जाता झाली इकडं झालं काय बघतो तू मान उतरली जा लागलेली म्हणून माझं झालं सोबत आलो माझं ह्याच्यावर माझ्या आकावर म्हणून काढावी पाय म्हणून पुढे गेलो गेलो तर पुढे माझ्या सोबत आकाला हुलिय सोबत हुलिया होत ना मला काय सावरा नाही मतलब मनुजी ती काय खाली गेला त्याला मागील मी तिथे काय अडकली आहे आता धावत मी तरी काय खाद्य होतोय त्या दारी रोल असा आपला गणपूर येतो घरी पण नाही आलो तिथलाच परत येऊ खाली त्या तुझ्या तसा बोललो होता गणपतीला काय माहितीये काय तात्याने तुला सांगतो मी दोन तासात बोललो मान जरा बरं वाटलं म्हणजे परत अरे मोठेच दोरात बोललो तेवढे ते शेकूचे पर्यंत सुद्धा काका त्याने मला बघत नाही त्याचा बोलताय का पिंकी पकड पिंकी पकड पोलगी असेल रे भगवत येईल आणि मी ते आवडली नाही भुकू लागेल माझ्या आगावर काय केलं दगड तुझे दुल्ल्या दगड कुठे कोणी एवढा मोठा शिवाचा फोन दिला त्या दोन हातात घेतला आणि आता त्या कुत्रीचा भेट कावला कोणती लागली कुत्री तिकडे बोल माझ्या पिंकीला काय झालं माझ्या पिंकीला काय झालं मका बोलतो जा पिंकी पकड पिंकी पकड तो काढतो
काहीतरी आपली भारी कर लवकर काय खातो तू काय काय होत नाही कोण येत आहे आलं आलं माहिती आहे आला थांब थांब पान त्याच्या पाठी आपण लपायचं म्हणजे आपण विसणार नाही असं ठेवू तू पाठवलं बरोबर अरे मेला काय दिसणार आहे आत्मने बघतो तर सारखा सारखा काय करू अरे मेला तर पाण्यात आहे तुम्हाला मी काय म्हटलं पाण्यात ना हा मग काय तू काय सांगतो पान आहे अजून काय तू काय काय ठरवलंच काय जाऊया
चालूया कृष्णलीला आपल्या समोर बालविकास नमन मंडळ सादर करत आहे. पहाटे
Thank you.
माझ्या भावाला पण
तो पण मान वरती काढेलाय. मग नवऱ्याचा अंगठा बघून त्याचा केवढा असेल त्याचं तोंड, त्याचा अंगठा बघून त्याचा तोंड केवढा असेल. मग आमची वरात निघाली तर आमचं वरडी बसलं माग आणि ताशेवाली तर डब्बावर आणि आम्ही तिघ पुढं. कोण ग? तिघ म्हणजे मी, माझी करवली आणि आमचं आणि पुढे बसवली. तर असं कुठे माहित आहे काय? त्या तडकाचा दांडा असतो ना, दांडा तिथे मी असा बसलेला माहित आहे काय? आणि ते तडक मला काय करी, चढवला दांडा आहे ना पुढे करी आणि उतरायला करी माग, चढायला करी पुढं, उतरायला करी माग, चढायला करी पुढं, इथं पाया पड हा माझा भाऊ, इथं पाया पड हे तुझे बाबा. अरे माझी वट्टी भरला नाही आणि वट्टी भरला आणि ती सगळी 5 किलोची कसा बारीक होता गं, मला जमाना नाही तेवढा. आणि एकदा वरात पोहोचली तिकडं आणि रात्री मग मावशी सांग की तर नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार, तर तुमचं कान ऐकायला भरभरत असतील मला माहितीये, पण आधी कशाला बोलवत ते सांगा. अगं राहते, अगं मावशी आम्हाला मथुरीची वाट माहित नाही बघ, मग कशाला पुढे पुढे करायचं, वाट चुकलीस तेव्हा हाक मारलीस ना मला. हो ग, मग चला माझे मान होईल, चला मग. आता ते सांगितलंच पाहिजे का? हो तर मग ठीक आहे, मी घेतलं दही आणि चालले बघ बाजाराला. मावशी मी घेतलं लोणी चालले बघ बाजाराला. मावशी मी घेतलं श्रीखंड आणि चालले बघ बाजाराला. मी घेतलं दूध आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी बाजाराला जाता जाता एक गाणं म्हण पाहू. गाणं? आणि म्हातारी मी. अगं म्हण ग, मी म्हणते बघ आता मला बाय असतीच गाणी म्हणता येतात. आता मी म्हणते हा म्हण टोईवरी माट भरून जाऊ कृष्ण ओढला
तो माझा काय याच्यात हवा आहे त्याच्यात
हवाय तुला आता उभा राहा चलत चिकंड खरवस बरवस तू काय घेतलास दूध कधीच दूध कधीच घेतलास काय तू काय बोली तुझं नाव काय तू काय घेतलास इन घेतला तू अजून कोण कोण काय तू ये काय ये पुढे तू काय घेतलास लोणी बघा आपल्याकडे भरपूर काय आहे काय धोनी म्हणते धोनी आपण कायदा सांगूया मावते कायदा आहे का हा सांग डोई वर भरले
तुझे है प्रेम पाहून मी ही राधा रे भूलली तुला प्रीत बाधा तुझा नयनांची कशी रे जळली मला श्री मुकुंदा राधे कृष्णाची उपमा देतील.
आपले प्रेम पाणी यात्रा मराई काना आज्ञा घ्यायला आहे आता आहे की माझे प्राण प्राण श्वास आत्मा हा दोघांचा एकच आहे फक्त वेगळे होणार ते शरीर पण काना तू गेल्याची कल्पना मी करूच शकत नाही राधे हा सृष्टीचा नियमच आहे जेव्हा सुख नशिबा देते तेव्हा दुःखाला जावं लागतं जेव्हा दुःख नशिबा देते तेव्हा सुखाला जावं लागतं सृष्टीचा नियम आहे पहिल्या चरणे सुख आहे आणि दुसऱ्या चरणे दुःख आहे जे घडणार आहे ते नाही ना बदलत आहे मी ज्या कार्यासाठी अवतार धारण केला आहे ते कार्य पूर्ण करण्याची आता वेळ जवळ आली आहे राजे सर्व ठाऊकच आहे मला पण तुझ्याशिवाय माझं काही अस्तित्व नाही काना राधे कृष्ण राधे कृष्ण